नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी प्रकाश पवार, माझे अनुभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आज मी वर्धनगड या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि आज मी वर्धनगडचा ट्रेक करतो आहे। चला तर तुम्हीही येताय माझ्याबरोबर वर्धनगडचा ट्रेक करायला। हा जो वर्धनगड किल्ला आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1000 फूट आहे आणि हा किल्ला जो आहे तो सर्वसाधारण श्रेणीमध्ये मोडला जातो आणि चढण्यासाठी खूप सोपा आहे। त्याच्यामुळे आजचा जो ट्रेक होणार आहे तो एकदम सोपा होणार आहे। वर्धनगड या गावातून तुम्ही वर्धनगड किल्ल्यावर आल्यानंतर मध्यापर्यंत जरा पायऱ्या केलेल्या आहेत आणि पुढं तुम्ही जाऊ शकता की कच्चा रोड तसाच आहे। मित्रो, वर्धनगड किल्ल्याचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जी वर्धनगड संवर्धन संस्था आहे तर त्या संस्थेनं या ठिकाणी दोन या ठिकाणी दरवाजे लावलेले आहेत। मित्रो, या मुख्य प्रवेशद्वारातून पुढं प्रवेश केल्यानंतर हा जो ध्वजस्तंभ आहे तो ध्वजस्तंभ हा या किल्ल्याला असणाऱ्या तटबंदीवरच आहे आणि या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपण चौफेर नजर टाकली तर खाली वर्धनगड गाव दिसतं, सोबत पुढं पुशेगाव, पुढं लांब जरा दूरवर आपण पाहिलं की मेहमानगड हा किल्ला देखील दिसू शकतो आहे, सोबतच या ठिकाणी नीरज धरण आहे। मित्रो, या किल्ल्यावरती आपण मुख्य प्रवेशद्वारातून पुढं आल्यानंतर जो एकदम कच्चा रस्ता आहे वर जाण्यासाठी आपल्याला तो मार्ग हा किल्ल्यातील जो सर्वोच्च स्थानी मंदिर आहे त्या मंदिरावर घेऊन जातो। इथून पुढचा जो मार्ग आहे तो सोपा आहे, पायऱ्यांपेक्षा कच्च्या रस्त्याने चालणं केव्हाही व्यवस्थित असते आणि सोपं असते।
मित्रो, हे जी झाडं दिसतंय तुम्हाला ती साधारण 19-20 वर्षांपूर्वी काही या ठिकाणी नव्हतं. सर्व पूर्ण जो वर्धनगडचा जो वरचा माथ्याचा भाग होता त्याच्यावरती एक देखील झाड नव्हतं. मात्र साधारण 2000 दरम्यान या ठिकाणी सामाजिक वनीकरणांतर्गत वर्धनगड गावातील ज्या शाळा आहेत ती शाळा ग्रामस्थ यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि त्याचीच आपल्याला त्याचाच प्रत्यय येतो आपल्याला की पूर्ण या माथ्यावरती सर्वोच्च माथ्यावरती असणारं ही जी झाडं आहेत ते अगदी पूर्ण चांगल्या पद्धतीने वाढलेली आहेत आणि एक ग्रोथ होऊन डेन्स फॉरेस्टसारखं या ठिकाणी जंगल झालेलं आहे. वर्धनगड किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असणारं जे मंदिर आहे त्या मंदिराजवळ पोचलेलो आहे. हे जे मंदिर आहे ते वर्धनी मातेचं मंदिर आहे. हे फार प्राचीन असं मंदिर आहे आणि दरवर्षी नवरात्रात या ठिकाणी देवीचा जागर सुरू असतो आणि दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. परंतु आता कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या ठिकाणी मंदिर जे आहे ते बंद आहे. परंतु इतर वेळी मात्र या ठिकाणी भाविक जे आहेत ते लगातार या ठिकाणी येत असतात. मित्रो, श्रावण महिना चालू आहे मात्र नुसते जे ढग येत आहेत सरी काही बरसत नाही आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी श्रावण असताना जो पाऊस असतो त्यानंतर हिरवगार दाट असं लॉन झाल्यासारखं या ठिकाणी दिसतं. त्यासोबत सर्व ठिकाणी धुकं असते ते आज धुकं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं जो श्रावणातला नजर असतोय त्याला आपण आज खरं तर मुकलेलो आहोत. मित्रो, वर्धनगड किल्ल्याची ही पश्चिम दिशा आहे आणि पश्चिमेला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आपल्याला साखरगड दिसतोय. सोबत पुढं जो आहे तो कल्याणगड आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला जो उंच डोंगर दिसतोय तो जो आहे तो जर्डेश्वरचा आहे. या ठिकाणी जर्डेश्वर साखर कारखाना, भवानी टेकडी असा जो कोरेगाव तालुक्याचा जो भाग आहे प्रदेश आहे तो आपल्याला सविस्तर या ठिकाणून दिसतो. मित्रो, वर्धनगड किल्ला आमचा संपूर्ण फिरून झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.